बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे। आरपीआय अशा गटाचे मुरजी पटेल आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर जे निवडणूक लढणार होते त्या मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता, आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे। अर्ज आम्ही परत घेतोय आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्या सौ लटके आहेत त्यांच्या त्या निवडून याव्यात त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतोय। मुरजी पटेल अपक्ष ही लढण्याच्या तयारीत आहे, त्याचा तसा उमेदवारी अर्ज आहे, जर तो अपक्ष लढला तर भाजपची भूमिका काय असेल? मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत। एकदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जात नाही, त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणारच नाही, कारण ते भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि युतीचे उमेदवार होते, आणि त्यामुळे मुरजी पटेलकडनं ही शंका घेण्याचं कारणच नाही आहे की मुरजी पटेल निवडणूक लढतील। घेण्याची वेळ का आली, कारण मोठी ताकद आपण लावली होती आणि महापालिका निवडणुकींचा पहिले ही निवडणूक होती, अर्ज मागे घेण्याची वेळ का आली? 51%ची लढाई जिंकून आम्ही जिंकलोच असतो, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आम्ही संपूर्ण रणांगणामध्ये आहो, आम्ही अनेक वार्डामध्ये आमचं मताचं आमचं जुळवाजुळव म्हणजे जे मतं पाहिजे त्या मतं आम्हाला अपेक्षित मतं मिळणारच आहे, ते मिळणारच होते। आणि मी आधी सांगितलं तेथील भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेजारच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार होतो, पण यापूर्वी असे अनेक उदाहरणं आहे आणि साधारणतः एक वर्ष राहिलाय, एक वर्ष पुढच्या निवडणुकीला आहे, विधानसभा लोकसभा साधारणतः 1-1.5 वर्ष सर्व निवडणुका आहे, आणि मग 1-1.5 वर्षाकरता त्या ठिकाणी आणि यापूर्वी जर महाराष्ट्राचे अनेक उदाहरण घेतले तर भारतीय जनता पार्टीने अनेक वेळा हा निर्णय घेतला आहे की एखाद्या वेळी जेव्हा कुणाचं निधन होतं, एखाद्या आमदाराचं निधन होतं, तेव्हा साधारणतः त्यांच्या परिवारातलं कोणी, त्यांची पत्नी लढली असेल, मुलगा लढला असेल, तर साधारणतः आमची संस्कृती आहे, ही संस्कृती आजची नाही आहे, अटलजीच्या काळापासून अनेक उदाहरण आमच्याजवळ आहे। अशा संस्कृतीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका वठवली आहे, त्या परिवाराला खूप त्या ठिकाणी त्रास होऊ नये, आधीच घरचा व्यक्ती गेल्यामुळे त्रास होतो, आणि त्यामुळे अशा निवडणुकीच्या वेळी मात्र आम्ही आमचा पक्ष म्हणून काम केलं, पक्ष म्हणून आम्ही आमची उमेदवारी भरली, उद्या म्हणून की पक्ष म्हणून यांची उमेदवारी भरायची नाही, आमची उमेदवारी भरली, आम्ही पूर्ण ताकद लावली आहे, आम्ही जिंकतो आहे, 51% मत घेऊन जिंकतो आहे, तरी सुद्धा एक या ठिकाणी या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा यापूर्वीची अनेक उदाहरणं याचा विचार करून आम्ही निवडणूक या ठिकाणी आमचा उमेदवार परत घेतोय। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।